काय आहे का हे सामान्य रूप तुम्हाला प्रश्न पडला आहे का मग बघा समजा तुमचा मित्र म्हणाला की सरिता रेशमी धागा कापड भरतकाम कर हे विचित्र वाक्य ऐकून हसायला आलं ना का बरं हसायला आलं असेल तुम्ही लगेच म्हणाल की इथे तर नुसती शब्दांची आगगाडी तयार झाली आहे या शब्दांपासून ऐकणाऱ्याला अर्थ समजेल असं वाक्य कोणतं होईल बरं बरोबर ओळखलंत वाक्य असं पाहिजे सरिता रेशमी धाग्यांनी कापडावर भरतकाम करते आता या वाक्याचा नेमका अर्थ तुम्हाला समजला असेल तेच शब्द वापरले तरी अर्थ नीट समजला हे कशामुळे झालं असेल शब्द हे जेव्हा सुटे असतात तेव्हा त्यांना ढोबळ अर्थ असतो म्हणजे दागिने न घातल्यासारखे असतात जेव्हा व्यक्ती योग्य असा दागिना योग्य ठिकाणी घालते तेव्हा कशी उठून दिसते हो ना नथ नाकात घालायची कानात कानातले आणि गळ्यात हार घालायचा अगदी तसेच शब्दांना योग्य त्या विभक्तीचे दागिने योग्य त्या वेळ घातले की वाक्य एकदम साजीरं दिसायला लागतं म्हणजेच शब्दांना आपल्याला पाहिजे तसा नेमका अर्थ द्यायचा असेल तेव्हा आपण वेगवेगळे विभक्तीचे प्रत्यय घालून त्यांना सजवतो म्हणजे बघा हां दोन नावं घेऊया रश्मी आणि किरण ही नावे वापरून वाक्ये कशी तयार होतील रश्मी पेरू खाते किंवा किरण पेरू खातो रश्मीने पेरू आणला रश्मीला पेरू आवडतो हा किरणचा पेरू आहे बघा रश्मी आणि किरण या शब्दांना ने ला चा असे दागिने घालून छान अर्थ आणला पण काही काही शब्दांना नुसते प्रत्यय लावून पुरत नाहीत त्याआधी ते शब्द आपापले थोडेसे बदलतात म्हणजे त्या त्या शब्दाच्या शेवटच्या स्वरात काहीतरी बदल होतो कसा ते बघूया समुद्र हा शब्द तुम्हाला माहीत आहे यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करताना आपण शब्दाला विभक्ती प्रत्ययांचे दागिने घालतो समुद्राला समुद्राने समुद्राच्या हे प्रत्यय लावत असताना समुद्र या मूळ शब्दाच्या जागी आपण समुद्रा असा बदल करतो आणि मग विभक्ती प्रत्यय जोडतो काही वेळा विभक्ती प्रत्यय नसतो तर शब्द अव्यय शब्दाला जोडतात तुम्हाला पूर्वी पुढे आधी नंतर, पर्यंत पासून आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर मुळे योगे करून कडून द्वारा अशी अनेक शब्दयोगी अव्यये नक्कीच माहिती असतील समुद्राला या शब्दात समुद्रा हे झालं सामान्य रूप समुद्राने यामध्येही समुद्रा हे झालं सामान्य रूप समुद्राच्या यातही समुद्रा हे झालं सामान्य रूप म्हणजेच एकाच शब्दाचे प्रत्येक वेळी एकच सामान्य रूप होईल मूळ शब्दाच्या लिंग आणि वचनाने ते बदलेल पण समुद्र या शब्दाचे सामान्य रूप प्रत्येक वेळी तेच राहील वाक्य करून बघा समुद्राला रोज भरती येते समुद्राची भरतीची वेळ रोज बदलते समुद्रात भरतीच्या वेळी जाऊ नये समुद्र हा शेवटी अस्वर असणारा पुल्लिंगी शब्द आहे आपण कावळा हा शेवटी अस्वर असणारा पुल्लिंगी शब्द पाहू त्याचे सामान्य रूप काय होतं चला वाक्य करून पाहू कावळ्याने खाली पाहिले सांगा बरं इथे सामान्य रूप काय आहे कावळा कावळ्यास कावळ्याला कावळ्याने कावळ्याचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना कोणता बदल होतो हे कसं समजणार तर त्यासाठी हा तक्ता बघा अर्थात हा तक्ता तुम्हाला पाठ करायला पाहिजे असं अजिबात नाही कारण तुम्ही अशी सामान्य रूपे नेहमीच वापरत असता हा तक्ता फक्त सरावपुरता आहे हा तक्ता तुम्ही लक्ष देऊन बघितलाच असेल आणि तुमच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असणार की प्रत्येक नियमाला अपवाद आहे म्हणजेच या सगळ्या शब्दांमध्ये बदल होऊन त्यांचे सामान्य रूप होते असं नाही तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की असं का होतं तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडतो तुम्ही नेहमी तो भरपूर खातासुद्धा पण तरी कधीकधी तुम्ही तोच पदार्थ फार खात नाही म्हणजेच नियमाला अपवाद असतोच तसंच शब्दांचं सुद्धा तसंच असतं पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते उदाहरणार्थ खांब खांबास वर्ग वर्गात हात हातात घर गर, घरास घराने झाड जार, झाडास झाडाने झाडाला आकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप याकारांत होते उदाहरणार्थ घोडा घोड्याला कोयता कोयत्याने झरा झऱ्याला झऱ्याने दोरा दोऱ्यास दोऱ्याने डोळा डोळ्यास डोळ्याने अपवाद आजोबा दादा काका मामा राजा यांचे सामान्य रूप होत नाही इकारांत व उकारांत तत्सम शब्दाचे सामान्य रूप दीर्घांतच राहते उदाहरणार्थ कवी कवीला गुरु गुरुला साधू साधूचा पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होते उदाहरणार्थ भाऊ भावांनी विंचू विंचवांनी नातू नातवांचा अपवाद पेरू चाकू खडू शत्रू खेळाडू पशु ओकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप ओकारांतच राहते उदाहरणार्थ किलो किलोस धनको धनकोचा बिटको बिटकोने स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात एकांत व अनेक वचनात आकारांत होते उदाहरणार्थ वीट विटेचा विटांचा जीभ जिभेला जी जिभांनी जी काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपे इकारांत होतात उदाहरणार्थ भिंत भिंतीला विहीर विहिरीत आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते उदाहरणार्थ शाळा शाळेत भाषा भाषेचा माता मातेला विद्याविद्येने इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत व अनेक वचनात इकारांत किंवा याकारांत होते उदाहरणार्थ भक्तीने भक्ती नदी नदीचा नद्यांचा बी बियांचा पेटी पेटीत दासीदासीला दासींचा स्त्री स्त्रियांना उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही क्वचित ते वाकारांत होते उदाहरणार्थ काकू काकूला वधूचा सासू सासूला सासवांना ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात होत नाही व अनेक वचनात अने आकारांत होते उदाहरणार्थ बायको बायकोला बायकांना नपुसकलिंगी नामांचे सामान्य रूप अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते उदाहरणार्थ मूल मुलाने पान पानाचा दुकान दुकानात फूल फुलात इकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते उदाहरणार्थ पाणी पाण्यात लोणी लोण्याचा उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते उदाहरणार्थ लिंबू लिंबाचे कोकरू कोकराने लेकरू लेकराला काही उकारांत नपुसकलिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होते उदाहरणार्थ कुंकू कुंकुवाचा गळू गळवाचा एकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते उदाहरणार्थ तळे तळ्यात केळे केळ्याची खोके खोक्यात नाणे नाण्यात आत्तापर्यंत आपण शब्दांचे एकवचनातील सामान्य रूप कसे होते ते पाहिले पण आपण शब्द अनेक वचनातही वापरतो तेव्हा काय करायचं असा प्रश्न तुमच्यासारख्या हुशार मुलांना नक्कीच पडला असणार बघूयात अनेक वचनी शब्दांच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो उदाहरणार्थ मुलांना घोड्यांना शहरातून इत्यादी आपण काय शिकलो प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या स्वरूपात बदल होतो नामाला किंवा सर्व नामाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला सामान्य रूप म्हणतात हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो स्वाध्याय आता तुम्ही काही शब्दांचे अनेक वचनी सामान्य रूप करून बघा एका केळ्याचे काप एका शेवईचे तुकडे एका घरासमोर